महात्मा फुले यांना विश्वरत्न पुरस्कार द्या. जिल्हाध्यक्ष तुकाराम कुदळे. सोलापूर जिल्ह्यातील 11 व्यक्तींना समाजभूषण पुरस्काराचे वितरण. महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या वतीने पंढरपूर येथील श्री संत सावतामाळी महाराज मठात समाजभूषण पुरस्काराचे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 11 व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले असल्याची माहिती ट्रस्टी डॉक्टर प्रभाकर माळे यांनी दिली. महाराष्ट्र माळी समाज महासंघ यांच्या वतीने प्रथम वर्षीचे समाजभूषण पुरस्कार सांगोला येथील सोमनाथ राऊत, मंगळवेढा येथील अशोक माळी, पंढरपूर येथील सुरेश टिकोरे, माळशिरसमधील सावता बोराटे, माडा संभाजीराजे गोरे, करमाळा आदिनाथ अभंग, बार्शी सुरेश खरात, मोहोळ लक्ष्मण भाणवसे, उत्तर सोलापूर विजय क्षीरसागर, दक्षिण सोलापूर अविनाश गायकवाड, अक्कलकोट यशवंत डोंगरीतोट आदी तालुक्यातील माळी समाजातील कार्यकर्त्यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी रंजनभाऊ गिरमे, डॉक्टर प्रभाकर माळी, सोमनाथ राऊत, तुकाराम कुदळे, डॉक्टर विजयराव बोरावके, प्राध्यापक मयुरी राऊत आदींनी मनोगत व्यक्त केले. या पुरस्कारासाठी डॉक्टर विजयराव बोरावके, ट्रस्टी डॉक्टर प्रभाकर माळे, जयंत भंडारे, बाळासाहेब माळे, अॅडव्होकेट भानुदास राऊत, माजी सभापती शिवाजी बनकर, सांगोला नगरपालिकेचे बांधकाम सभापती गजानन बनकर, शिवसेना प्रमुख मधुकर बनसोडे, अच्युत फुले, जिल्हाध्यक्ष तुकाराम कुदळे, माजी उपनगराध्यक्ष सुरेश माळे, विजय राऊत, मुन्ना अनंत कवळस आदीसह जिल्ह्यातील अनेक समाजबांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नीलकंठ लिंगे यांनी केले तर उपस्थिती मान्यवरांचे आभार अॅडव्होकेट भारत बनकर यांनी मानले. पंढरपूरहून जनता न्यूज साठी प्रमोदराजे बनसोडे. भारतीय पातळी पाहिलं, महाराष्ट्र पातळीवर पाहिलं, महाराष्ट्रामध्ये आपण अग्रेसर आहोत. जनसंख्येने 2 नंबर असलो तरी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला वावर आहे. सध्या सर्व समाज आपला सुद्धा भेटीपडे जात आहे. भव्यदव्य अंधार होत चाललेला आहे. त्याची कारणं भरपूर असली, त्याच्यामध्ये महिलांची अधोगती, शिक्षणाचा आपल्या समाजामध्ये घसरता आलेख आणि शेतकऱ्याची दुरावस्था, या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यामध्ये ज्याकडे आपल्याला जास्त प्रकाशाने लक्ष द्यायला पाहिजे आहे. शेतकऱ्यासाठी हमीभाव मिळायला पाहिजे, पाणी शेतीला मिळायला पाहिजे, वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन मिळायला पाहिजे. ही काही पक्षांची जरी धोरणं असली तर आपलं माळी महाराष्ट्र माळी संघाचं हे सुद्धा एक आपला अजेंडा विषय असायला पाहिजे आहे. महिलांमध्ये विराट म्हणता महिलांची सर्वधारा, महिलांची परिस्थिती सर्व समाजाप्रमाणे आपली दयनीय आहे. सर्व क्षेत्रामध्ये महिला आपल्या पुढाकार घेत नाहीत, पुढे जात नाहीत. परवा मी एसटी डेपोमध्ये जे कंडक्टर आले त्यांचा महिलांच्या सत्कार केला. मी त्या ठिकाणी सांगितलं की महिला कंडक्टरच्या बरोबर चालक सुद्धा असायला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये सरकारी कार्यालयामध्ये तर महिलांचा सर्व वाढला तर म्हणजे त्यांना 50% आरक्षण आहे. जर ज्या क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्यामुळे आज आपल्या समाजामध्ये फार मोठा बदल घडून आलेला आहे. त्यांनी उच्च नीच, जाती धर्म हे कोणत्याही भेद मानले नाही. त्यांनी समता, ऐक्य याचं जोपासना करून समाजाची रचना केली. त्याचप्रमाणे त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म, दीनबंधू, सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यामुळेच त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली. व त्यांच्या या कार्यामध्ये त्यांची सहपत्नी म्हणजे सावित्रीबाई फुले यांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता. समाजामध्ये ज्या समाजामध्ये आपण वाढतो, मोठे होतो, जन्मतो